नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आणि माझा नेहमीचा प्रश्न, अभ्यास करता येत ना? करायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 2 अंतर्गत हालचाली या प्रकरणातील उर्वरित भाग बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागात आपण पर्वत निर्माणकारी हालचालींचा अभ्यास केला आणि आज आपण खंड निर्माणकारी हालचाली तसंच भूकंप आणि ज्वालामुखी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूचे खडक सरकतात आणि खडकांच्या थराची सलगता राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे काही भूरूप तयार होतात, त्यामध्ये खचदरी. विद्यार्थी मित्रांनो, भूकवचावर ताण पडून समोरासमोर दोन तडे निर्माण होतात. या दोन तड्यांदरम्यानचा भाग भूभाग खचतो. हा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात भारतातील नर्मदा नदीची खचदरी दिलेली आहे. याबरोबरच उदाहरण द्यायचं म्हटलं तर युरोपमधील राईन नदीची खचदरी, तसंच आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण खंड निर्माणकारी हालचाली बघूया. मंद भूहालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूपृष्ठाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूपृष्ठाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलल्या गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते आणि म्हणून अशा हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखतात. विद्यार्थी मित्रांनो, या हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते. यानंतर आपण शीघ्र भू हालचाली बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या सुरुवातीलाच भूकंपाच्या बातमीचं एक चित्र दिलेलं आहे, त्याचा अभ्यास तुम्ही केलेला असेलच. भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. विद्यार्थी मित्रांनो, भूकंप आणि ज्वालामुखी हे शीघ्र भू हालचालींचे उदाहरण आहेत. आता आपण भूकंप कसा होतो, भूकंप म्हणजे काय याची माहिती जाणून घेऊया. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठावर ताण पडतो. विद्यार्थी मित्रांनो, हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो. तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात व भूपृष्ठ कंप पावते आणि म्हणून भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिस्टर या भूकंप मापन यंत्राने मोजतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण भूकंप नाभी व अपिकेंद्र यांची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. हा ताण साचत जातो. विद्यार्थी मित्रांनो, भूकवचात हा ताण जेथे मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होते, तेथे भूकंप केंद्र असते आणि या केंद्रास भूकंप नाभी असं म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पोहोचतात. या लहरी भूपृष्ठावर
सर्वात प्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो। अशा या केंद्रास अपिकेंद्र असं म्हणतात। हे अपिकेंद्र भूकंप नाभीशी लंबरूप असते। विद्यार्थी मित्रांनो, भूकंप नाभीपासून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते। ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते। या लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे तीन प्रकार होतात। सुरुवातीला आपण प्राथमिक लहरी बघूया, त्यांनाच प्रायमरी किंवा पी वेव्ज असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठाखाली ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर भूपृष्ठावर या लहरी सर्वप्रथम पोहोचतात। या लहरी भूपृष्ठावर पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे वेगाने प्रवास करतात। या लहरी घन, द्रव, वायू या तिघही माध्यमातून प्रवास करतात। या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण पुढे मागे होतात, त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी देखील संबोधतात। विद्यार्थी मित्रांनो, या लहरी भूपृष्ठावर या लहरींमुळे भूपृष्ठावर इमारती पुढे मागे हलतात। यानंतर दुय्यम लहरी म्हणजेच सेकंडरी किंवा यस वेव्ज। विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर येणाऱ्या लहरींना दुय्यम किंवा यस लहरी असं म्हटलं जातं। या लहरी भूकंप नाभीपासून सर्व दिशांना पोहोचतात। प्राथमिक लहरींपेक्षा या लहरींचा वेग कमी असतो। या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण वर खाली होतात। विद्यार्थी मित्रांनो, या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात आणि या लहरी भूपृष्ठावर या लहरींमुळे भूपृष्ठावर इमारती वर खाली होतात। या लहरी मात्र अधिक विध्वंसक असतात। यानंतर भूपृष्ठ लहरी, त्यांनाच सरफेस किंवा एल वेव्ज असंही म्हणतात। प्राथमिक किंवा दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यावर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते। या लहरी पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात। या लहरी मात्र अतिशय विनाशकारी असतात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण भूकंपाची कारणं बघूया। भूपट्ट सरकणे, भूपट्ट वर खाली होणे, तसंच भूपट्ट एकमेकांवर आदळणे, याबरोबरच भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे, तसंच ज्वालामुखीचा उद्रेक होणे ही भूकंपाची कारणं आहेत। याबरोबरच भूकंपामुळे कोणते परिणाम होतात तेही आता आपण बघूया। जमिनीला तडे पडतात, तसंच भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात, उदाहरणार्थ विहिरींना पाणी येणे किंवा विहिरी कोरड्या बनणे, तसंच सागरी भागात किंवा सागरी जलात सुनामी लाटा निर्माण होणे आणि यामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते। काही प्रदेश उंचावले जातात, काही खचतात, हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात, तसंच इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होते। वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि
संदेश वहन व्यवस्था कोलमडते। हे भूकंपाचे परिणाम आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे काय ते बघूया। पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायू पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात। ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय। विद्यार्थी मित्रांनो, ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारची विषारी तसंच ज्वलनशील पदार्थ याबरोबरच तप्त द्रवरूपातील शिलारस फेकले जातात। तसंच उद्रेकाच्या स्वरूपानुसार या ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात, केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी। केंद्रीय ज्वालामुखी आता आपण बघूया। उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठ अंतर्गत मोठ्या नलिकेच्या भागातून वर येतो। वर आलेला लावारस या नलिकेभोवती पसरतो आणि शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात। याची उदाहरणं द्यायची झाली तर जपानमधील फुजियामा पर्वत तसंच टांझानियातील किलिमांजारो पर्वत इत्यादी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय ते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, ज्वालामुखीचा उद्रेक होताना एखाद्या नलिकेऐवजी अनेक मोठ्या तळ्यांमधून लावारस बाहेर पडतो। या ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ या तळ्यांभोवती पसरतात आणि यामुळेच ज्वालामुखीय पठारे निर्माण होतात। भारतातील दख्खनचे पठार अशाच पद्धतीच्या ज्वालामुखीने तयार झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं की उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात, केंद्रीय आणि भेगीय ज्वालामुखी। आता आपण बघूया की उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार पडतात, ते कोणते? जागृत, सुप्त किंवा निद्रिस्त आणि मृत ज्वालामुखी। विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो त्याला जागृत ज्वालामुखी असं म्हणतात। उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा पर्वत तसंच काही काळासाठी शांत असतो व कधीतरी एकदम जागृत होतो अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणतात। उदाहरणार्थ भारतातील बॅरन बेट तसंच ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यातही शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असं म्हणतात। उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो इत्यादी। विद्यार्थी मित्रांनो, आकृती 2.18 नुसार भूपट्ट सीमा ह्या भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी संबंधित आहेत। बहुतेक ज्वालामुखी हे सीमांवर आहेत, त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही सीमावर्ती भागात आढळून येतो। विद्यार्थी मित्रांनो, भूपट्ट सीमा ज्या भागामध्ये भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो त्याला भूपट्ट ऱ्हास सीमा असं म्हणतात। तसंच ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात त्याला भूपृष्ठ निर्मिती सीमा असं म्हणतात। ह्या क्रिया भूकवचात सतत घडत असतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कोणते परिणाम घडून येतात ते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते, याबरोबरच महासागरातील ज्वालामुखीमुळे सुनामी लाटा निर्माण होतात, तसंच या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे धूर पाण्याची वाफ, अनेक विषारी वायू दीर्घकाळ या वातावरणात पसरतात आणि त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते। याबरोबरच या उद्रेकामुळे जमीन सुपीक बनते, तसंच लावा रसामुळे अनेक खनिज भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात। याबरोबरच या उद्रेकामुळे एखाद्या नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेटही नष्ट होऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे सुद्धा निर्माण होऊ शकतात। हे ज्वालामुखीचे परिणाम दिसून येतात। धन्यवाद।